भोजराज काळे राज्य शिक्षक संघाचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आयटी आणि निदेशक संघटनेचा माजी सरचिटणीस. अमरावतीचा मानबिंदू ठरलेल्या आणि गेल्या इतिहास जर पाहिला तर लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो सुलभतेसारखा असावा. कारण का नागरी सुविधेच्या संदर्भामध्ये सर्वकष ज्या काही बाबी आहेत असा एकही त्यांनी कंगोरा सोडला नाही का ज्या कंगोऱ्यामध्ये काम केलं नाही. आज 2055 पर्यंत अमरावतीकरांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याचं काम सुलभतेच्या माध्यमातून झालं हे आमच्या अमरावतीकरिता एक खूप मोठी अचीवमेंट आहे. त्यासोबतच जो वाढीव टॅक्स महानगरपालिकेने केलेला होता तो सुद्धा 5 वर्षाकरिता तसाच राहील जो 2005 साली ठरला होता. तो यापेक्षा अनेक जे मुद्दे आहेत बरेच काही बोलण्यासारखे आहेत पण या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं आणि शिक्षकांच्या वतीनं काहींना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. आणि भावी जे लगेच होणारी जी काही विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीकरता त्याला निवडून आणण्याचा संबंध शिक्षक संवर्गानी आणि कर्मचाऱ्यांनी चंग बांधलेला आहे आणि तो पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. त्याला पुन्हा शुभेच्छा.